हॅलो फ्रेंड्स, तर भक्तीज किचनमध्ये आजची रेसिपी आहे प्रॉन्स बिर्याणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी सर्वात प्रथम इथे प्रॉन्स घेतलेले आहेत, तर ह्याची मी संपूर्ण साल नाही काढून घेतली आहे, फक्त डोकं आणि शेपटीचा भाग काढून घेतलेला आहे आणि मधली जी थोडीशी साल असते ती ठेवलेली आहे, पूर्णपणे त्यातलं काढून नाही घेतले। तर मी इथे अर्धा किलो बासमती राईस अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये। आता पुढे आपण मॅरिनेशन करूया। तर मॅरिनेशनसाठी मी प्रॉन्समध्ये एक चम्मच मसाला, अर्धा चम्मच हळद, एक चम्मच बिर्याणी मसाला, चवीअनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी। आणि मॅरिनेशन करत असतानाच मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करत आहे एक मोठा चम्मच, आणि व्यवस्थित हे सर्व मी मिक्स करून घेत आहे। मी प्रॉन्सची साल काढली नाही कारण बिर्याणी हे सर्व्ह करताना ती भातामध्ये ती पूर्ण हे होते मिक्स होऊन जाते, त्याच्यामुळे ती तुटते, तर त्याच्यामुळे मी साल थोडीशी ठेवलेली आहे। तर आता मी याच्यामध्ये धणा पावडर ॲड करून घेत आहे एक मोठा चम्मच मॅरिनेशन करतानाच, आणि हे मॅरिनेशन आपण अर्धा तासापर्यंत फ्रीजमध्ये ठेवू शकतो। तर सर्वात आधी इथे आपण भात शिजवून घेऊया। तर मी एका मोठ्या टोपामध्ये दोन मोठे चम्मच तूप ॲड केलेलं आहे। जर तू कोणाला तूप नसेल आवडत तर त्यांनी तेलाचा वापर केला तरीही चालेल, पण तुपाने फ्लेवर चांगला येतो बिर्याणीला। तर तूप थोडं आता गरम झालं आहे, तर मी त्यामध्ये लगेच तेजपत्ता, मोठी विलायची, स्टारफूल, काळी मिरी, जिरं आणि लवंग ॲड करून घेत आहे। तसंच दालचिनीचा एक छोटा तुकडा, आणि तो व्यवस्थित मी परतवून घेत आहे। जास्त फास्ट गॅसवर नाही करायची ही प्रोसेस, लो मिडियम गॅसवरच करायची आहे, जेणेकरून आपले अख्खे मसाले आहेत ते या तुपामध्ये करपणार नाही आणि तसंच ह्या तुपामध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर व्यवस्थित उतरला जाईल। तर आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सगळं फ्राय झालेले आहेत। तर आता लगेच आपण जो भिजवलेला बासमती राईस होता तो ह्याच्यामध्ये मी पूर्ण टाकून घेत आहे आणि व्यवस्थित त्याला परतवून घेत आहे। तर बिर्याणी करत असताना बासमती राईस हा टाकल्यानंतर जेवढा राईस घेतलेला असेल त्याच्या तिप्पट पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि भात 80%पर्यंत कुक झाल्यानंतर, म्हणजे शिजल्यानंतर, त्या भातातलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे चाळणीमध्ये व्यवस्थित गाळून। तर आता मी इथे पाणी टाकून घेते या भातामध्ये आणि व्यवस्थित शिजून देते भात मी 80%पर्यंत। तर ह्याच्यामध्ये पाणी टाकत असतानाच ह्याच्यामध्ये आपण चवीअनुसार मीठही ॲड करून घ्यायचं आहे। आणि भातामध्ये पाणी खूप नाही टाकायचं आहे किंवा तुपाचं प्रमाणही खूप नाही ठेवायचं आहे, नाहीतर त्या भाताचं असं चिकट चिकट होतो, मग तो बिर्याणीचा भात मोकळा होत नाही। तर आता इथे मी पाणी टाकलेलं आहे, थोड्या वेळानंतर मी भात चेक करते 80% व्यवस्थित कुक झालेला आहे, भात लगेच तुटला जातो आहे मधून तांदूळ ह्याच्यावरून ओळखावं। तर आता मी याला एका चाळणीमध्ये गाळून घेत आहे, पाणी वेगळं आणि भात वेगळं करून घेत आहे। आता आपण भाजीची तयारी करूया। तर आता प्रॉन्सची भाजी बनवण्यासाठी मी इथे 3 मोठे चम्मच तेल, त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या, मिरच्या मी मुद्दाम उभ्या चिरून घेतलेल्या आहेत जेणेकरून लहान मुलं असतात घरामध्ये तर त्यांना त्या मिरच्या वेगळ्या करून आपल्याला देता येतात त्याच्यामुळे। तर आता हे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये गरम मसाले किंवा कोणत्याही प्रकारचे मसाले ॲड करायची गरज नाही कारण आपण मॅरिनेशनमध्ये ऑलरेडी वापरलेले आहेत। तर आता ह्याच्यामध्ये लगेचच मी एक मोठा चिरून घेतलेला कांदा टोमॅटो ॲड करून घेत आहे आणि तोही व्यवस्थित मऊ होईपर्यंत मिक्स करून घेत आहे। अतिशय सॉफ्ट करून घ्यायचं आहे, फक्त करपवायचं नाही आहे। कांदा टोमॅटो थोडा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण जे मॅरिनेशन केलेले प्रॉन्स होते ते व्यवस्थित मसाले मुरलेले आहेत आता। तर आता इकडे आपले कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। तर आता ह्याच्यामध्ये मी संपूर्ण प्रॉन्स टाकून घेते आणि व्यवस्थित परतवून घेत आहे। प्रॉन्समध्ये मीठ आणि मसाल्याचे सर्व प्रमाण व्यवस्थित होतं आधीच मॅरिनेशनचे वेळी, त्याच्यामुळे आता वरून मी टाकणार नाही आहे काहीच, फक्त गरज पडल्यास थोडंसं मीठ चेक करून तुम्ही टाकू शकता, मला गरज वाटत नाही आहे सध्या। तर मी आता यांना व्यवस्थित परतवून घेते आहे आणि आपल्या प्रॉन्स ज्याच्यामध्ये ज्या बाऊलमध्ये आपण मॅरिनेशन करून घेतलेलं तर त्या बाऊलमध्ये मी थोडंसं पाणी टाकून तो बाऊल थोडंसं वॉश करून तो पाणी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। आता मी इथे 1 वाटी बरिस्टा घेतलेला आहे। बरिस्टा म्हणजे फ्राय केलेला ऑनियन, थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केला जातो, हा बिर्याणीमध्ये मस्ट आहे, बिर्याणी ह्याच्यामुळे खूप टेस्टी होते। तर मी हा जो फ्राय केलेला ऑनियन आहे तो आपली जी ग्रेव्ही आहे प्रॉन्सची त्याच्यामध्ये संपूर्ण ॲड करून घेत आहे व्यवस्थित, त्याच्याने खूप सुंदर लागते आपली बिर्याणी। तर ही स्टेप आहे ती स्किप नका करू। लगेचच मी यामध्ये हा व्यवस्थित मिक्स करून 1 वाटी कोथिंबीर आणि पुदिना थोडासा चॉप केलेला ॲड करून घेत आहे। पुदिना आणि कोथिंबीरनी फ्लेवर खूप चांगला येतो आपल्या बिर्याणीला।
शकता ते मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता हे प्रॉन्स शिजत असतानाच याच वेळी आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे। मी ह्याच्यामध्ये जो आपण शिजवून घेतलेला भात आहे तो ह्याच्यावर लेअरिंग करून घेऊया, म्हणजे संपूर्ण पसरवून घेऊया। एवढं लक्षात ठेवा की हा भात 80% कुक झालेला आहे, पूर्ण शिजलेला नाही आहे। तर आता संपूर्ण पसरवून घेतलेला आहे मी भात आणि त्याच्यावर आपला जो बरिस्टा होता उरलेला तो मी सर्वत्र पसरवून घेतलेला आहे। आणि तसंच त्याच्यावर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आहेत ती थोडी पसरवून घेतलेली आहे सर्वत्र अशा प्रकारे। तर आता आपल्याला ह्याला दम द्यायचा आहे, तर तो कसा ते मी तुम्हाला पुढे सांगते। आपल्या घरामध्ये सगळ्यात स्लो जो गॅस असेल त्या गॅसच्या फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे। तर मी स्लो गॅसवर सर्वात प्रथम लेअरिंग करून झाल्यानंतर जाड तवा ठेवलेला आहे, सगळ्यात स्लो गॅस आहे हा। आणि त्याच्यावर जो बिर्याणीचं आपलं भांडं होतं ज्याच्यामध्ये आपण लेअरिंग करून घेतलेली, तो भांडं मी त्याच्यावर ठेवून घेतलेलं आहे अशा प्रकारे। आणि गॅसची फ्लेम पूर्ण स्लो केलेली आहे आणि त्याला मी झाकण ठेवून व्यवस्थित अर्ध्या तासासाठी दम देणार आहे। आणि दम देत असताना मध्ये मध्ये झाकण खोलायचं नाही आहे किंवा गॅसची फ्लेम बिलकुल फास्ट नाही करायची आहे। तर अर्ध्या तासानंतर आपण गॅस बंद केल्यानंतर याला थंड झाल्यानंतर त्याचं झाकण काढून घेऊया। तर इथे बघा बिर्याणी व्यवस्थित शिजलेली आहे, हिला व्यवस्थित दमही बसलेला आहे। तर आता हिला चेक करून बघूया। तर हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे बिर्याणीला। आता याचं मी थोडं भात चेक करून बघते शिजला आहे की नाही। आणि प्रॉन्सही व्यवस्थित वेगळे झालेले आहेत भातापासून, तर व्यवस्थित कुक झालेला आहे इथे आपला भात। तर इथे प्रॉन्स बिर्याणी रेडी आहे। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा।